आजोबा आजीने काय खायला केलंय का? तू आधी मला सांग, काल रात्री ईशा रडत होती, तिला शांत का नाही केलंस तू? प्रयत्न केला होता मी. असं लांबून ओले ओले करून काहीही होत नाही. बाळाला जवळ घ्यायचं असतं, स्पर्श हवा असतो त्याला. इतकं सुद्धा कळत नाही तुला की कळून घेत नाहीस? मुद्दाम करून घेत नाही म्हणजे? मला नाही जमत ते सगळं, मी काय करू? जमायचं काय त्याच्यात? आईनं बाळाला जवळ घेतलं की जास्त सुरक्षित वाटतं त्याला. आजोबा ते सगळं मला कळत, पण मानसी आहे ना तिची काळजी घ्यायला. वा आजोबा. महत्वाचा फोन आहे, उचलते. हा बोला. हा मॅडम, पुढची मीटिंग कधी करूया? मीटिंग? हा एक मिनिट, पण त्याआधी तुम्ही मला सांगणार होतात की मला माझ्या मुलीची कस्टडी मिळणार आहे का नाही. आजोबा, अहो किती उशीर झाला, मला उठवलं का नाही? अगं तुला गाढ झोप लागली होती म्हणून नाही उठवलं तुला. अहो ईशा किती रडत होती म्हणून मग मी उठले. आता तिची आई लक्षच देत नाही म्हटल्यावर काय करणार? कठीण आहे ग मालती, ईशाला सांभाळायचं, मोनाचे मूड सहन करायचे, ईशाचं आजारपण, तिचं रडणं, कसं जमवणार आपण? हो आजोबा, असं काय म्हणताय? मी आहे ना. अगं तुझ्यावर अवलंबून नाही भागणार आता. तुला कधी ना कधी तुझं नवीन आयुष्य सुरू करावंच लागेल ना. मुलीच्या कस्टडीसाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा असेल तो म्हणजे तुम्ही तिला नीट सांभाळू शकता की नाही. काय संबंध आहे? मी आई आहे तिची, एवढा मुद्दा पुरेसा नाहीये का? तसं नाही. हे बघा, आपण केस लढवत असलो तरी कोर्टामध्ये आपल्याला काही मुद्दे प्रूव्ह करावे लागतात. मीन्स तुम्ही तिला सांभाळण्यासाठी, वाढवण्यासाठी कॅपेबल आहात की नाही, असे तत्सम प्रश्न. हे बघा, मला त्याच्यातलं काही कळत नाही. हे सगळं तुम्ही बघा. मला फक्त एवढंच माहितीये की मला माझ्या मुलीची कस्टडी हवी. अगं तुझं शिक्षण सुरू होईल, उद्या तुला हॉस्पिटलमध्ये बोलावतील, मग तर तू बिझीच होशील ना. कुठे कोणी बोलत आहे मला हॉस्पिटल मधून? तिथेही माझी गरज नाहीये. तुम्हालाही मी डोळी जड झालीये. ईशासाठी माझी मदत नकोय तुम्हाला. सगळ्यांना मी नकोशी झालीये. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅनमध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी, अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी, अभिनंदन. काय गो, काय झालं? काय झालं? काय आले? मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं, खूप झालं, आता चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं. अगो पण आईज म्हणली काय तिची पटला काय तिका मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो काय काकू कधी उडवताय लग्नाचा पार बघूया.